विशेषतः एक घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रचार करतायत, घटनाबाह्य उपमुख्यमंत्री प्रचार करतायत, दोन घटनाबाह्य पक्ष जे दरखास्त व्हायला पाहिजेत घटनेतील 10व्या शेड्यूलनुसार ते प्रचार करतायत, आणि ज्यांनी घटनेचं रक्षण केलं पाहिजे संविधानाचं ते सर्वोच्च न्यायालय तारखावर तारखा देतं. हे आश्चर्यकारक आहे. म्हणूनच संविधान रक्षणाची लढाई या लोकसभा निवडणुकीत लढली जाते. त्यांना घटनाबाह्य सरकार तेव्हा घटनाबाह्य पक्षाचा जाहीरनामा कशा करता पाहिजे? पैसा फेको तमाशा देखो हा त्यांचा जाहीरनामा आहे ना. हेलिकॉप्टर मधून खोके पेटी उतरवायच्या, पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे, लाखो मतं विकत घ्यायच्या योजना करायच्या, पेटून खोटं बोलायचं, हा त्यांचा जाहीरनामा. याच्या पलीकडे त्यांचा जाहीरनामा नव्यानं निर्माण करण्याची गरज नाही.